Hello friends, my today's lecture on the next experiment, that is the Avery MacLeod MacCarty experiment. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पहिला इंट्रोडक्शन या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म द डिफरंट सायंटिस्ट टू फाइंड आउट डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. फॉर दॅट फर्स्ट एक्सपेरिमेंट कॅरीड आउट, दॅट इज द ब्रिटिश फिजिशियन ग्रिफिथ इज द नेम ऑफ द सायंटिस्ट, अँड दॅट एक्सपेरिमेंट स्टार्टेड इन 1928 and completed in 1952. Means that experiment Griffith performed, that is the transformation. Through that experiments we learn transformation means R type of A or R strains bacteria transform into a S strain bacteria, and how this will be possible. What is something taken that R strain from hit killed S strain that chemically that scientist not find out. So for that another scientist later on, how many years, 16 years later, that is the Avery MacLeod MacCarty experiment carried out in the 1944 to find out DNA as a genetic material. And what is that something? जो सायंटिस्ट आपला ग्रिफिथ म्हणाला होता की एस हिट किल्ड एस स्ट्रेन मधून आर स्ट्रेन ने काय घेतलं असेल, आणि ते समथिंग ला तो म्हणला होता ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, आणि ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न, केमिकली ते काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न या सायंटिस्टनी 16 वर्षानंतर केलेला आहे. फॉर दॅट दे सेपरेटेड और प्युरिफाईड ए डिफरंट केमिकल्स लाईक ए डीएनए प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द एस एस हिट किल्ड एस एस स्ट्रेन. हिट किल्ड जे एस एस स्ट्रेन आहे ते एस एस स्ट्रेनच्या मधून काय केलेलं आहे हे वेगवेगळे केमिकल्स सेपरेट केलेले आहे. आणि आता आपण पुढे बघूया हे सायंटिस्ट काय करतायत. त्यांनी त्याचं प्युरिफिकेशन केलं, प्युरिफाईड अँड सेपरेटेड फ्रॅक्शन्स was added in a non-pathogenic R strains. या ठिकाणी आपल्या समोर येथे दोन फिगर्स दाखवलेले आहेत, यामध्ये आपण बघणार आहे याचं मीनिंग आणि याचं मीनिंग सेम आहे. बघा त्यांनी काय केलं, ते सायंटिस्टने अवेरे मॅकलिओड आर सेल्स घेतल्या. एक त्यांनी या ठिकाणी एक्सपेरिमेंट साठी कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा कुठलेही अॅनिमल यूज केलेला नाही. हिअर दॅट सायंटिस्ट यूज ए टेस्ट ट्यूब्स, त्या काय यूज केलं त्यांनी टेस्ट ट्यूब्स, आणि त्या टेस्ट ट्यूब्स मध्ये जे कल्चर टाकलेलं आहे कल्चर, आणि त्या कल्चर मध्ये किंवा त्या मीडियामध्ये त्यांनी काय घेतलं आर सेल्स घेतल्या, आणि आर सेल्स आणि एस स्ट्रेन मधून त्यांनी काय सेपरेट केलं कार्बोहायड्रेट. त्यांनी काय काय मिक्स केलं मग, आर सेल्स प्लस कार्बोहायड्रेट ऑफ एस स्ट्रेन, हे दोन्ही मिक्स केल्यानंतर असं टेस्ट ट्यूब मध्ये बघा कार्बोहायड्रेट ऑफ एस स्ट्रेन बॅक्टेरिया कल्चर मध्ये टाकलेलं आहे प्लस आर सेल्स आहे. देन व्हॉट हॅपन, आर सेल्स एज इट इज आर सेल्स, देर इज नो चेंज इन द आर सेल्स. देन इन द सेकंड फिगर ही द सायंटिस्ट प्युरिफाइड ए प्रोटीन फ्रॉम एस टाइप ऑफ बॅक्टेरिया, इट किल्ड एस टाइप ऑफ बॅक्टेरिया, दॅट protein is separated and added into this test tube. R cells also added in this test tube. Then R cells plus protein of S strain. Then also R cells of R strains as it is R strains. There is no change in the R cells. Then in the third figure, R cells plus DNA of S strain. R cells added. Then DNA of S type of hit killed S type of bacteria will be added. What separated here? DNA separated from a hit killed S strain. Then mixed into this test tube. Then that type what happened? S type bacteria. S strain bacteria that there will be observed. Look here in this figure. R cells plus DNA of S strain.
Then R cells changed into R cells plus S cells. R cells plus S cells. What we observe? R cells as well as S cells we observe in this figure or in this figure. Look here, S type of bacteria observed. Then in the fourth figure, R cells plus DNA of S strain. R cells plus DNA of S strain. Then plus DNase enzyme. Then result is R cells has been. There is no change. म्हणजे आपल्याला इथं बघायचंय आपण जो पहिला एक्सपेरिमेंट केलं पाहण्याला ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये काय झालं होतं आर स्ट्रेन ज्या होत्या त्यांचं एस टाईप ऑफ किंवा आर स्ट्रेन एस स्ट्रेन मध्ये त्यांचं कन्वर्जन झालं होतं म्हणजे तिथं काय झालं होतं काहीतरी ट्रान्सफर झालं होतं एस स्ट्रेन कडून आर स्ट्रेन कडे आणि त्यामुळे काय झालं होतं एस स्ट्रेन ह्या त्यांनी त्यांच्या बाजूनी पॉलिसेक्राइड कॅप्सूल तयार केलं होतं मग ते काहीतरी काय ट्रान्सफर झालं असेल एस स्ट्रेन कडून आर स्ट्रेन कडे याचा शोध घेण्यासाठी पुन्हा पुढचे सायंटिस्ट 16 वर्षानंतर त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की त्यांनी जे ती हिट किलड एस स्ट्रेन होतं त्याच्यामधून ते वेगवेगळे केमिकल्स बाजूला केले आणि एक एक केमिकल्स वेगळं वेगळं आर सेल्स मध्ये ऍड करून पाहिलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की फक्त एक टेस्ट ट्यूब अशी आहे 3 नंबरची टेस्ट 1, 2, 3, 4 That is the 3 number test to show conversion of a R strain bacteria into a S strain bacteria. S type of bacteria or colonies of S type bacteria observed in this test. मग याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की कन्वर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे कधी झालं ज्या वेळेस त्याच्यामध्ये काय ऍड केलं डीएनए ऍड केलं म्हणजेच एस स्ट्रेनचं डीएनए प्लस आर सेल्स जेव्हा एकत्र केल्या त्यावेळेस फक्त आर सेल्सचं कन्वर्जन एस सेल्स मध्ये झालेलं आहे म्हणजेच या ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होतं ग्रिफिथचं जो तो केमिकली अनालिसिस करू शकला नव्हता त्याला फक्त तो काय म्हणला होता ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल और समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन बट केमिकली scientists cannot find out what is that. But Amery Matthew McCarty find out that this transforming principle is nothing but a DNA. या एक्सपेरिमेंट वरून असं लक्षात आलेलं आहे की ते जे ट्रान्सफर झालं होतं ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंट मध्ये तेच काय असावं डीएनए असावं असं या सायंटिस्टनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये पण काय झालंय डीएनए आहे एस स्ट्रेनचं पण त्याच्यामध्ये मिक्स काय केलेलं आहे डीएनए एन्झाईम मिक्स केले आणि ते डीएनए एन्झाईम काय करतो डीएनए ला डिस्ट्रॉय करून टाकतो त्यामुळे काय होतं आर सेलच राहतात आर सेलचं एस स्ट्रेन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही दिस इज अबाउट द अमेरी मॅथ्यूड मॅकार्टी एक्सपेरिमेंट देन बट अदर सायंटिस्ट हॅव नॉट म्हणजे ह्या बाकीचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना त्याच्यावर विश्वास नाही बसला की डीएनए आज जेनेटिक मटेरियल म्हणून त्यांनी पुन्हा त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केलेला आहे 1952 मध्ये फायनली हर्षे अँड चेस अल्फ्रेड हर्षे अँड चेस मार्था चेस अल्फ्रेड हर्षे अँड मार्था चेस फायनली कन्फर्म द एक्सपेरिमेंट कन्फर्मेटिव्ह एक्सपेरिमेंट दे गिवन डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल डीएनए जेनेटिक मटेरियल आहे हे सांगण्यासाठी परत कुणी एक्सपेरिमेंट केलेला आहे अमेरी मॅक्सॉरी हर्षे अल्फ्रेड हर्षे अँड मार्था चेस यांनी 1952 मध्ये एक्सपेरिमेंट केला आणि फायनली हे सांगितलं सिद्ध केलं की डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल ऑफ मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांनी त्याच्यासाठी काय केलं होतं देयर सायंटिस्ट यूज ए बॅक्टेरियोफेज Use a bacteriophage. Now what is meant by bacteriophage? Bacteriophage is nothing but a virus that infect the bacteria. A virus that infect the bacteria that is called a bacteriophage. Baga, this is a diagram of a bacterial cell. These are the
बैक्टीरिया. सो दिस इज द नेम बैक्टेरियोफेज. एक असा व्हायरस जो बैक्टीरियाला इन्फेक्शन करतो त्याला म्हणायचं बैक्टेरियोफेज. आणि ज्या वेळेस तो व्हायरस बैक्टीरियाला इन्फेक्शन करतो त्यावेळेस तो त्याचं जेनेटिक मटेरियल त्या बैक्टीरियल सेल मध्ये एंटर करतो. अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, ज्या वेळेस व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो त्यावेळेस काय होतं, त्या व्हायरसचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते त्या बॅक्टेरियल सेलमध्ये जातं किंवा एंटर होतं. हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचे. आणि त्यामुळे या हर्षी आणि चेसने काय केलेलं आहे, हे व्हायरस घेतलेलं आहे, अशा बॅक्टेरिया घेतलेल्या आहेत आणि आता त्या बॅक्टेरियाला ते काय करणार आहे, जाणीवपूर्वक असं काय करणार आहे, व्हायरसचं इन्फेक्शन घडवून आणणार आहे. आपल्याला पाहायचंय की जेनेटिक मटेरियल जे बॅक्टेरियल सेलमध्ये जाणार आहे ते जेनेटिक मटेरियल मग ते डीएनए आहे का प्रोटीन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर बघूया, हे जे बॅक्टेरियोफेज आहे ते बॅक्टेरियोफेज इज कंपोज्ड ऑफ, इट कंटेन्स ए प्रोटीन कोट, दिस इज द प्रोटीन कोट अँड दॅट इज द जेनेटिक मटेरियल. This is the genetic material, that is the genetic material and this outer coat that is made up of a protein. ह्या बॅक्टेरियोफेजचं जे हेड आहे ते हेड वरती असलेलं जे कॅप्सूल आहे ते कशाने बनलेलं आहे, प्रोटीन कोटने बनलेलं आहे. आणि त्याच्या हेड मध्ये जे एनक्लोज्ड आहे ते आहे जेनेटिक मटेरियल. आणि ते जेनेटिक मटेरियल कोण आहे, डीएनए आहे. आता ज्या वेळेस ही बॅक्टेरियोफेज या व्हायरसेसला या बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, जर समजा हे जेनेटिक मटेरियल ह्या सेलच्या मध्ये गेलं तर आपण काय समजणार, डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. बघूया आता असं होतं का, पहिला त्याच्यामध्ये काय म्हणतं, इन्फेक्शन. म्हणजे त्यांनी या सायंटिस्टनी काय केलं, दोन बॅक्टेरियोफेजेस घेतले. मग ते दोन्ही बॅक्टेरियोफेजेस आपल्याला कशासाठी दोन घ्यायचे, आपल्या प्रश्न काय आहे, विच इज द जेनेटिक मटेरियल, इट मे बी प्रोटीन और इट मे बी डीएनए, डीएनए किंवा प्रोटीन, हा प्रश्न आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण या ठिकाणी काय घेतले, दोन रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स घेतले आहेत, दोन रेडिओ ऍक्टिव्ह घेतलेले आहेत. बघूया बॅक्टेरियोफेज, हे दोन्ही बॅक्टेरियोफेजेस आहेत. हा रेडिओ ऍक्टिव्ह लेबरेट प्रोटीन कॅप्सूल, हा काय, रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन कॅप्सूल ही लेबल केलेला रेडिओ ऍक्टिव्ह या ठिकाणी घेतलाय. आणि या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह लेबरेट डीएनए हा या ठिकाणी बॅक्टेरियोफेज घेतलेला आहे. म्हणजे इथं डीएनए आहे, इकडं प्रोटीन आहे. बघूया आणि प्रोटीन, प्रोटीन मध्ये काय असतं, सल्फर असतं, म्हणून एस 35 हा रेडिओ ऍक्टिव्ह युज केलेला आहे. आणि डीएनए मध्ये फॉस्फरस असतं, सल्फर नसतं, म्हणून P32 हा रेडिओ ऍक्टिव्ह या ठिकाणी घेतलेला आहे. अँड बोथ द बॅक्टेरियोफेजेस नाउ इन्फेक्ट द बॅक्टेरियल सेल. हे दोन्ही बॅक्टेरियोफेजेस काय केलं, आता ह्या बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन करायला सांगितलं. पहिल्या स्टेपमध्ये इन्फेक्शन त्यांनी केलेलं आहे दोन्ही दोन्ही सेल्सला. मग काय झालं बघा, पुढच्या स्टेपमध्ये त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे, इन्फेक्शन जसं जसं प्रोसिड होईल, इन्फेक्शन जसं जसं जास्त होईल तसं काय होईल, त्याचं जेनेटिक मटेरियल ह्या बॅक्टेरियल सेल्स आणि या बॅक्टेरियोफेजेसचं दोघांचं जेनेटिक मटेरियलचं काय होईल, ब्लेंडिंग होईल, ब्लेंडिंग म्हणजे मिक्स होईल. आणि सेंट्रीफ्यूज म्हणजे जी थर्ड स्टेप आहे, सेंट्रीफ्युगेशनने त्याचं जे प्रोटीन कोट आहे ते रिमूव्ह होईल, प्रोटीन कोट रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर असं झालेलं आहे बघा, या ठिकाणी याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते एंटर झालेलं आहे या फिगरमध्ये. बघा जेनेटिक मटेरियल एंटर झालेलं आहे आणि त्याचं जे प्रोटीन कोट होतं ते सेलच्या सरफेस वरतीच राहिलेलं आहे, सेलच्या मेम्ब्रेन वरतीच राहिलेलं आहे. ओनली जेनेटिक मटेरियल एंटर्स इन टू द बॅक्टेरियल सेल अँड प्रोटीन कोट रिमेन्स ऑन द सेल मेम्ब्रेन. तर असं असं कोणामध्ये झालं बघा, या ठिकाणी दॅट इज द प्रोटीन कॅप्सूल दॅट इज रेडिओ ऍक्टिव्ह, नो रेडिओ ऍक्टिव्ह डिटेक्टेड इन सेल, मीन्स दॅट प्रोटीन इज नॉट एंटर इन टू सेल. Means we are now protein, a radioactive detected in a supernatant, radioactive kutadalam on the supernatant means on the surface. Protein cha kut kuta hai, surface varti se, and only that genetic material will be entered. So here in the
this figure, that is the DNA. DNA is the genetic material, so that a radioactive P32, that is DNA, is detected in a cell, and no radioactivity in a supernatant. Radioactivity kuta nahi hai, surface varti nahi hai, radioactivity kuta hai, inside the cell. Manje yachyavarun kay siddha jata, protein je ahe te kuta rahela supernatant vartis rahela, ani je DNA je ahe te kuta gelele cell cha madhe enter zalele. म्हणून ह्या एक्सपेरिमेंट वरून हे सिद्ध झालं की काय झालं, दोज बॅक्टेरिया इन्फेक्टेड बाय रेडिओएक्टिव्ह डीएनए, दिस बॅक्टेरिया आर रेडिओएक्टिव्ह अँड दोज बॅक्टेरिया आर प्रोटीन इन्फेक्टेड, दो दिस आर नॉट रेडिओएक्टिव्ह. मीन्स फायनली दॅट हर्षे अँड चेस फाइंड आउट दॅट जेनेटिक मटेरियल डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. Then this is about the DNA as a genetic material. Then my next point, a modern concept of gene. Modern concept of gene. डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे आपण आता अनेक सायंटिस्ट या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. नाउ यू नो दॅट व्हॉट इज जीन. जीन इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. जीन काय आहे, सेगमेंट ऑफ डीएनए, हे सेगमेंट ऑफ डीएनए विच इज responsible for inheritance and expression of characters. DNA gene काय आहे, gene जे nothing but a segment, a piece of DNA. And which is responsible for a transfer a characters from one generation to next generation. And these characters express in the next generation. For that gene is responsible. Or that gene is also provide a information. Also given a information regarding the synthesis of a protein or a particular RNA. That gene provide information about protein synthesis and synthesis of particular RNA. That gene is responsible for inheritance of characters, and gene given a information about the protein synthesis. Protein synthesis kasa va, amino acid ke sequence kashi asavi proteins madhe, yabaddal chi mahiti, yabaddal chi information kon deta, gene deta. Gene given a information of protein synthesis as well as the RNA synthesis. Then, look here for your understanding.
Look here, this is a, suppose, this is a DNA. Now this much, that is the DNA. Now this much piece of DNA is nothing but a gene. What is this? This is a DNA. And this much piece of DNA is called a gene. Now, according to, now this DNA are made up of a number of or a thousands of nucleotides. अनेक nucleotides नी DNA बनलेला असतो. मग त्याच्यामध्ये या जीन काही nucleotides नी बनलेला असतो. Forward this gene according to Sever and Benzer. Sever and Benzer म्हणण्यानुसार जीन इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ फर्दर सेगमेंट्स. जीन इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ थ्री सेगमेंट्स. लुक एट दिस इज अ जीन एंड दिस जीन कन्सिस्ट ऑफ इट इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ थ्री सेगमेंट्स. जीन इज ऑल्सो मेड अप ऑफ थ्री सेगमेंट्स. Now these segments are cistron, then recon, and third nucleon. Cistron, recon, and nucleon, these are the three segments of gene. आता आपण काय म्हणतो, खूप आपण ह्या डीप जातोय, मॉलिक्युलर लेवल पर्यंत जातोय आणि पाहतोय. हे लक्षात घ्या, सेल आहे, सेलच्या मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या मध्ये डीएनए क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स मध्ये डीएनए आहे आणि डीएनएचा पीस म्हणजे जीन आणि त्या जीनचे परत पीस आहे. काही न्यूक्लियोटाइड्सनी बनलेले जीनचे पीस आहेत ते आहेत सिस्ट्रॉन, रिकॉन अँड न्यूट्रॉन. बघूया यांच्याबद्दल माहिती आता. That is the first gene is further classified into three types. First is a cistron. That is a unit of function. Cistron is a unit of function and that cistron is responsible for and that cistron given a information of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस चं इन्फॉर्मेशन कशामध्ये असतं? सिस्ट्रॉन्स मध्ये. अँड ऍक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस साठी जी काही माहिती आहे, डीएनए कडून आपण म्हणतो एमआरएनए कडे जाते, ती माहिती फक्त कोणत्या भागावरची येते तर ती माहिती या पूर्ण डीएनए वरची नाही. तर डीएनए वरती छोटासा पीस जीन, त्या छोट्याशा पीस मध्ये महत्वाचं युनिट म्हणजे ज्याच्यावरची माहिती कुणाकडे जाणार आहे, एमआरएनए कडे जाणार आहे, ज्याच्या आधारे प्रोटीनच सिंथेसिस होणार आहे, ते विशेष असा भाग जीनचा तो म्हणजे कोण? सिस्ट्रॉन. अँड इट इज सेव्हरल हंड्रेड बेस पेयर्स लॉ. It is unit of function. Means that unit is a given information of protein synthesis. आपण पूर्ण जीन बद्दल बोललो की जीन इन्फॉर्मेशन देतो प्रोटीन सिंथेसिस. परत आपण आणखी टीप मध्ये गेल्यानंतर विशेष कोणता पार्ट जीनचा? सिस्ट्रॉन प्रोव्हाइड ए इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रोटीन सिंथेसिस अँड सेव्हरल हंड्रेड बेस पेयर्स लॉन्ग. बेस पेयर्स मीन्स बीपी. बेस पेयर्स लॉन्ग म्हणजे किती न्यूक्लियोटाइड्स नी, सेव्हरल हंड्रेड बेस पेयर्स न्यूक्लियोटाइड्स नी बनलेला हा सिस्ट्रॉन आहे. देन रिकॉन, सेकंड रिकॉन, दॅट इज युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर मैत्री
आपल्याला मियोसिस मध्ये सेल डिव्हिजन या चॅप्टर मध्ये आपण 11वी मध्ये अभ्यासलेला आहे. पॅचिंग या स्टेज मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि क्रॉसिंग